नमस्कार वाईटी फॅमिली, एक वेगळंच कॉम्बिनेशन करून आज आपण रॉयल चवीची रॉयल चटणी करणार आहोत. आता ही चटणी कोणती आहे आणि ही कोणत्या पदार्थांपासून बनवलेली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 11 जून 2024, मंगळवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा वाईटी फॅमिली, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की अद्याप आत्तापर्यंत ही चटणी कधी कुणी पाहिली नसेल, खाल्ली नसेल अशा पद्धतीची वेगळं कॉम्बिनेशन करून आपण रॉयल चवीची रॉयल अशी चटणी करणार आहोत. आता हे वेगळं कॉम्बिनेशन काय केलेलं आहे या चटणीचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि ह्या चटणीचं नाव सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी समजेल. आणि हो गाईज, ह्या चटणीचं एक सिक्रेट सुद्धा आहे आणि हे सिक्रेट सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीचे पहिले आलू बुखार घ्यायचे आहेत. आता हे आलू बुखार कसे घ्यायचे, मला आता हे चॉकलेटी आलू बुखार मिळालेले आहेत पण एकदम लाल कडक असलेले असे आलू बुखार घ्यायचे आहेत. पहा, लाल कडक असलेले असे आलू बुखार घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे आणि त्याच्यातल्या बिया साईडला काढून घ्यायचे आहेत. पहा, आता काय करायचं, अद्रकचा तुकडा घ्यायचा. अद्रकचा तुकडा घेऊन छान असे अद्रक कापून घ्यायचा आहे. नंतर लाल ओल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जशा हिरव्या मिरच्या असतात ना तशा लाल ओल्या मिरच्यासुद्धा असतात. पहा, ह्या लाल ओल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. पुदिना घ्यायचा आहे आणि लिंबू घ्यायचा आहे. पहा, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या लाल ओल्या मिरच्या खुडून घालायच्या आहेत, अद्रक घालायचं आहे आणि हे कापून घेतलेले आलू बुखारसुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू सुरुवातीला प्रथम एवढाच पिळायचा आहे. आता एक लाल सफरचंद घ्यायचं आहे. सफरचंद दोन कलरचे असतात, एक हिरवं असतं आणि एक लाल असतं. त्याच्यातलं लाल सफरचंद घ्यायचं आहे आणि सफरचंदाचे साल न काढता सफरचंदाचे असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. सफरचंद अर्धच घ्यायचं आहे, पूर्ण एक सफरचंद वापरायचं नाही. तीन आलू बुखारला अर्ध सफरचंद ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा वरतून ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घालायचं आहे. पहा, आता लिंबाचा रस किती लागतो, लिंबाचा रस तब्बल एक चमचाभर लिंबाचा रस लागतो. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान अशा पद्धतीने एकजीव करून ब्लेंड करून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये किंवा अशा ग्लासामध्ये काढलं तरी चालेल. आता ह्यामध्ये काय करायचं, चवीसाठी मीठ घालायचं आहे वरतून आणि हे एकजीव करून घ्यायचं. तसेच ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. साखर घालून पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही रॉयल चवीची रॉयल अशी ही भन्नाट चटणी होते. पहा, आणि एक विशेष सांगू का या चटणीचं, तुम्ही ह्या ही चटणी सँडविच बनवताना सँडविचला सुद्धा तुम्ही ही चटणी लावून खाऊ शकता. पहा, अजून काही सिक्रेट्स आहे या चटणीचे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शब्दात सुद्धा वर्णन करणं अगदी अशक्य आहे. रॉयल अशी टेस्ट आहे याची. आलू बुखार आणि ॲपलचं अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन करून सुंदर अशी ही रॉयल चवीची आलू बुखार ॲपल रॉयल चटणी. हो गाईज, ही चटणी आहे आलू बुखार ॲपल रॉयल चटणी. आता ह्या आणि हो गाईज, आता वेळ आली आहे ह्याची सिक्रेट जाणून घेण्याची. ही चटणी तुम्ही कोणत्याही स्टार्टर पदार्थासोबत सर्व करू शकता. तसेच कोणतेही स्टार्टर पदार्थ बनवण्यासाठी ही चटणी मॅगिनेशन म्हणून लावू शकता. म्हणजे आपण ज्या पदार्थ जे स्टार्टर पदार्थ जेव्हा बनवतो आणि त्या स्टार्टर पदार्थ बनवण्याच्या आधी जे मॅग्नेट करून ठेवतो त्या पदार्थांना, ते मॅग्नेट करण्यासाठी सुद्धा ह्या चटणीचा खूप सुंदर असा हा उपयोग होतो. पहा,
आहे की नाही, एक वेगळं कॉम्बिनेशन करून बनवलेली ही रॉयल चवीची रॉयल अशी ही आलू बुखार ऍपल रॉयल चटणी। तर मराठी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही, कधीही कुणी न खाल्लेली, कधीही कुणी न बनवलेली आजची ही आपली रॉयल चवीची रॉयल अशी ही आलू बुखार ऍपल रॉयल चटणी। आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी तुम्ही घरी प्रथम ही चटणी बनवून पहा। नुसतीच बनवून पाहू नका, त्याची चव सुद्धा घ्या। तुम्ही ह्याची चव घ्या आणि घरातल्यांनाही ह्याची चव घ्यायला द्या आणि ह्या चटणीपासून स्टार्टर पदार्थ सुद्धा बनवून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही कधीही कुणी न बनवलेली, कधीही कुणी न पाहिलेली, कधीही कुणी न खाल्लेली अशी ही रॉयल चवीची आलू बुखार ऍपल रॉयल चटणी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।